हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत परफेक्ट स्टिचिंग कशी करायची आणि कटोरी आपण लॉक कशी करायची वगैरे बरेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेनच तर ह्या ब्लाऊजची कटिंग जी आहे ती मी ऑलरेडी दिलेलीच आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज बघा चला तर सुरुवात करूयात जसं की तुम्ही इथं पाहिलं की आपण दोन्ही साईडला टक्स सेम मार्किंग करून घेतलेले आहेत आणि मेन फॅब्रिक खालच्या बाजूला ठेवून अस्तर आपण वरती ठेवून परफेक्ट असं स्टिच करून घेतोय सर्व बाजूने आता इथे आपण काय केलेलं आहे की जे आपलं मेन फॅब्रिक आहे तो आपण एस घेतलेला आहे नेहमी आपण हेच करतो मेन फॅब्रिक जे आहे ते थोडंसं आपण एक्स्ट्रा घेतच असतो कारण का अस्तर जॉईंट करताना थोडं जरी इकडे तिकडे झालं तर चालून जाईल आणि जे मेन फॅब्रिक आहे थोडंसं एक्स्ट्रा ते आपल्याला कट करायला इझी पडतं तर ह्या पद्धतीने आपण इझी पद्धतीने कट करू शकतो फक्त आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे अस्तरला आपण हात नाही लावायचा अस्तर आपलं परफेक्ट कटिंग आहे तर त्यामुळे आपण अस्तरचं कटिंग नाही करणार फक्त मेन फॅब्रिकचं आपण इथे कट करून घेतो जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो आता इथे आपण टक्स जसे मार्किंग केलेले आहेत त्याच मार्किंगवरून बरोबर आपण इथे टक्स स्टिच करून घेतोय ठीक आहे त्याच्या आतून किंवा त्याच्या बाहेरून आपण घेणार नाही आहोत बरोबर टक्सचं जे मार्किंग आहे त्याच्यावरूनच आपण टक्स इथे स्टिच करून घेणार आहोत तर हे झाली कटोरी आपली आता इथे बघा कटोरी आपली किती सुंदर आलेली आहे टक्स पण आपले परफेक्ट उभे आहेत आता नेक्स्ट आपण इथे काय करायचं आहे की आपलं पीस जो आहे तो आपल्याला इथे परफेक्ट कट करून घ्यायचा आहे आता जशी आपण कटोरी एकावर एक ठेवून म्हणजे अस्तरची कटोरी आणि मेन फॅब्रिकची कटोरी एकावर एक ठेवून आपण स्टिच केलं तसं पण तुम्ही हे साईड पीस क स्टिच केलं तरी चालेल पण आपल्याला इथे काय करायचं आहे कटोरी लॉक करायची आहे मध्ये तर त्यामुळे आपल्याला परफेक्ट असं इथे कट करून घेतलंच पाहिजे साईड पीस आणि मेन मेन फॅब्रिक जो आहे तो साईड पीसचा तर आता इथे बघा पीस खालच्या बाजूला घेतलेला आहे मेन फॅब्रिकचं मध्ये बरोबर कटोरी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला कटोरी बरोबर मध्य बाजूला आपल्याला इथे लॉक करायचे एकदम हळूहळू दाखवते कटोरी कशी लॉक करायची आणि इथे बघा स्टिच कशी करते एकदम स्लो पद्धतीने म्हणजे थोडं थोडं म्हणजे मी थोड्या अंतरावरती स्टिच करते आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडासा कपडा घेऊन दोन्ही एकसारखा घेऊन पुन्हा मी असं स्टिच करते परत आपल्याला जसा कव आकार आहे त्या पद्धतीने जरा फिरवायचं आणि पुन्हा स्टिच करायचं ह्या पद्धतीने स्टिच केलं तर कटोरी आपली परफेक्ट राऊंड शेअर शेपमध्ये बसते आणि अजिबात आपली वाकडे तिकडी येत नाही आता इथे आपली कटोरी ही परफेक्ट अशी लॉक झालेली आहे तर त्याला आपण डबल स्टिच करून घेऊयात आणि कॉर्नरची पण एक दा स्टिच जी आहे ते आपण मारून घेऊयात तर इथे झाली आता इथे आपण राहिलेलं जे पण साईड पीस आहे ते आपण इथे जॉईंट करून घेऊयात ह्या पद्धतीने कटोरी जर लॉक केली तर तुमची फिनिशिंग खूपच उठून दिसते आणि कस्टमरला नक्की तो ब्लाऊज तुमचा आवडेल तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा भरपूर सारे ब्लाऊज मी ह्या पद्धतीने दाखवलेले आहेत आणि प्लस मी लॉक न करता पण दाखवलेलेच आहेत कटोरीचे तर तुम्हाला जे पण आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता तर आता इथे दुसरी पण साईड जी आहे ती मी परफेक्ट तशीच प्र परफेक्ट अशी इथे स्टिच करून घेते इथे बघा साईड पीस खालच्या बाजूला घेतलेला आहे मध्ये कटोरी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला साईड पीस पुन्हा एकदा घेतलेला आहे ह्या पद्धतीने आपली कटोरी लॉक केलेली आहे इथे जर समजा तुमची कटोरी जर थोडीफार कमी जास्त येत असेल तर काहीच हरकत नाही थोडीशी अर्धा इंच किंवा एखादा पॉईंट येत असेल तर काही हरकत नाही तेवढं तुम्ही तिरका कट मारून टाकू शकताय पण जास्त नाही राहिली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता इथे पण आपण काय करतो आहे साईड पीस राहिलेला आपण इथे परफेक्ट असं इथे स्टिच करून घेतो आहे दोन्ही पण आपले साईड पीस आपल्या इथे जॉईंट करून झालेले आहेत इथे बघा खूपच सुंदर असा लुक येतो राहिलेलं जे पण मेन फे म्हणजे धागे म्हणा मेन फॅब्रिक म्हणा त्या पण कट करून घ्यायचे आता इथे दोन्ही पण बाजू आपल्या ज्या आहेत लेफ्ट राईटच्या ते एकावर एक ठेवून एक परफेक्ट असा इथे थोडासा कव आकारमध्ये इथे कट मारायचा इथे सुद्धा जो टक्स बाहेरच्या साईडला आलेला आहे थोडासा तो पण कट मारून घ्यायचा आणि इथे धागे मेन फॅब्रिक जे पण असेल किंवा आपला गळा वगैरे थोडासा वाकडा तिकडा झाला असेल आर्मोहल वाकडा तिकडा झाला असेल ते सर्व आपण इथे फिनिशिंग देऊ द्यायचे आहे तर आता इथे बघा आपलं नेक्स्ट काय करते योगपट्टी योगपट्टीला पण आपल्याला लॉक करायचं आहे बरोबर तर आता इथे योगपट्टी पण आपण सेम असं कट करून घेतोय परफेक्ट स्टेप बाय स्टेप आपण परफेक्ट घेतोय आता इथे काय आहे की जर तुम्ही कटोरी सारखं जर तुम्हाला एकावर एक ठेवून एक जर कट करायचं असेल आणि स्टिच करायचं असेल तर काही हरकत नाही एवढं कट करत कर बसायची गरज लागणार नाही पण आपण इथे लॉक करणार आहोत साईड पीस कटोरी तर त्यामुळे आपल्याला आप ह्या पद्धतीने कटिंग केलीच पाहिजे तर इथे पण आपण सेमच करतोय खालच्या बाजूला मेन फॅब्रिक घेऊन कटोरी पीसचा जो भाग आहे तो मध्यमत ठेवून वरच्या साईडला पुन्हा एकदा योगपट्टीचा जो भाग आहे तो घेतलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे का नाही म्हणजे आपण प्रत्येक वेळ प्रत्येक ठिकाणी तीच स्टेप वापरलेली आहे फक्त लक्षात घ्यायचं आपण कसं वापरलं ते पन आपन 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 आता इथे पण आपण जशी योगपट्टी लॉक केली तसंच आपण साईड पीस आपण लॉक केलेला आहे कटोरीमध्ये तर असंच आपण म्हणजे करायचं आहे प्रत्येक ठिकाणी आता इथे बघा खालच्या बाजूला पण आता एक प्रश्न असा होता की बॅक साईड आणि फ्रंट साईड आपली एकसारखी येत नाही वर खाली होते तर त्यावेळेला काय करायचं बॅक साईड मी तुम्हाला नेहमी सांगते पहिल्यांदा स्टिच करून ठेवायची आणि नंतर फ्रंट साईड आपण स्टिच करायला घ्यायची असते तर बॅक साईड समजा तुमची लहान होत असेल फ्रंट साईडपेक्षा तर आपण इथे काय करणार योगपट्टी आता आपण जशी स्टिच केली ना तसं त्यामध्ये थोडासा जास्त भाग आपण थोडासा स्टिचिंगमध्ये थोडासा जास्त खालच्या बाजूला घ्यायचा आहे त्याने काय होईल की जर मागच्या बाजूचं जे पण म्हणजे उंचीमध्ये जे प्रॉब्लेम येतात ना ते तिथे कवर होतील जास्त राहायला नाही पाहिजे जर तुमचा थोडासा राहील म्हणजे समजा एखादा पॉईंट किंवा अर्धा इंच तुमचा एक्स्ट्रा राहत असेल तर तो तुम्ही तिथे कवर करायचा आहे योगपट्टीमध्ये ठीक आहे तर त्यामध्ये काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे तुम्ही खूपच साध्या सोप्या पद्धतीने तिथे कवर करू शकता मला माहित आहे तर त्या पद्धतीने तुम्ही कवर करा इथे बघा इथे थोडंसं आपण म्हणजे अर्धा इंच घेतो ना तर इथे तुम्ही पावणा इंच घ्या ठीक आहे खालच्या बाजूला पण आणि वरच्या बाजूला पण जिथे आपण योगपट्टी जोडतो तिथे आपण वरच्या बाजूला पण स्टिचिंग करता आणि खालच्या बाजूला पण स्टिचिंग करताना थोडंसं नकळ जास्त घ्यायचं म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपल्या फिटिंगच्या साईडला एकसारखी येईल सगळ्यांचे हे प्रॉब्लेम्स येत नाहीत पण ज्यांचे येत असतील त्यांच्यासाठी हे सोल्युशन आहे तर आपली एकदा बघायची कटोरी सेम आलेली आहे का थोडीफार जास्त असेल तर इकडे इतकं पण लक्ष द्यायचं नाही थोडंफार होतच थो राहतं एखादा पॉईंट वगैरे हो जास्त असेल तर हरकत नाही पण जास्त पण एकदम म्हणजे एक, एक इंच अर्धा इंच पावणा इंच इतकं जास्त नाही पाहिजे इतकी काळजी घ्यायची आता इथे बघा नेक्स्ट आपण काय करायचं आहे आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी इथे घ्यायचे आहे तर राहिलेले जे पण पीस असतील तुकडे विकडे ते आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत हुकपट्टी आयपट्टीसाठी आणि इथे कसं असतं की आपण मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आपल्याला जी आपली हुक साईट आहे त्याला अस्तरचा कपडा यूज करत जावा आणि आय साईट जे आहे त्याला असत आपल्या मेन फेब्रिक सा चा कपडा यूज करत जा पण आता इथे झालेलं काय आहे की कपडा तर बऱ्यापैकी चांगला आहे जास्त उसवणारा नाही आहे तर त्यामुळे मी हुकसाइडला पण तो मेन फॅब्रिकचाच कपडा घेत आहे कारण की अस तर थोडं पण राहिलेलं नाही तर त्यामुळे मी इथं मॅनेज करते आता इथे काय करते हुक पट्टी आपण इथे सगळ्यात आधी इथे जॉईंट करून घेते या पद्धतीने डबल घ्यायची आता इथे बघा मी मेन फॅब्रिकचा कपडा घेतला आहे पण इथे मी डबल करून घेतला होता आणि नंतर स्टिच केलेला आहे सिंगल नाही घेतलेला सिंगल जर घेतला तर तो उसवायचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे डबल करून घ्यायचा आहे जर तुम्ही मेन फॅब्रिकचा कपडा घेतलात तर आता इथे बघा आय साईडला आय साईडला पण आपण सेमच करायचं आहे आयपट्टी आपण जशी जॉईंट करून घेत असतो त्याच पद्धतीने आपण इथे जॉईंट करून घ्यायची आहे जर तुम्हाला मशीनवरती डायरेक्ट आय तयार करायचे असतील तर करू शकता लागलेच तुम्ही मी कसे करायचे असतात मशीनवरती आय अँड हुक्स वगैरे कसे लावायचे असतात किंवा प्रेस बटन कसं लावायचं असतं ते सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे एका व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बघा आणि कटोरीचे पण भरपूर सारे व्हिडिओ आहेत तर ते पण बघा तुम्हाला प्रत्येक मापाचे कटोरीचे कटिंग पेपर कटिंग वगैरे मिळून जाईल तर आता इथे नेक्स्ट आपण काय करायचं आहे आपल्याला गळा गळा फोल्ड करून घ्यायचा आहे तर आता तिथे काय करणार सरळ पट्टी घेणार आहे इथे पायपिंगचा प्रश्नच येत नाही कारण की पायपिंगसाठी पण कपडा आपल्याला राहिलेला नाही तर त्यामुळे आता इथे काय करणार की अस्तरचं थोडंसा नकळत एकदम छोट्या छोट्या पट्टी ज्या असतात त्या राहिलेल्या घेतलेल्या आहेत एकदम म्हणजे पावणा इंच इतक्या आणि त्याला वन साईडला मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे कारण का आपल्याला फक्त आतल्या साईडला ते फोल्ड करायचं आहे कवर करायचं आहे त्यासाठी तर इथं तुम्हाला हवं तर पायपिंगचा सेपरेट कपडा वगैरे लावून तुम्ही स्टिच करू शकता किंवा एखादी लेस वगैरे तर आता इथे बघा काय करते बरोबर राऊंड शेप असतो तिथे बरोबर आपल्याला दोन ते तीन अशा हे घ्यायच्या आहेत काय चून घ्यायच्या आहेत म्हणजे एका साईडला तुमच्या चार चून कमीत कमी पडल्यास पाहिजे आणि जास्तीत जास्त पण चारच त्याच्यापेक्षा जास्त पण काही चांगल्या वाटणार नाहीत ना ना, पण राऊंड शेप जे राऊंड शेप आहे ना तिथे तुमच्या तीन कंपल्सरी आल्या पाहिजे आणि सरळ बाजूला आपली एक आधी पाहिजे चून तर ह्या पद्धतीने जर तुम्ही चून पाडला ना तर तो गळा परफेक्ट असा राऊंडमध्ये बसतो भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम असतो की एक दोन चून पाडतात आणि त्याच्यानंतर तो गळा जो आहे तो ताणला जातो ठीक आहे तर त्या तांडला नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची परफेक्ट आपला इथे ह्या पद्धतीने जर तुम्ही चून पाडून जर गळा स्टिच केलात ना तर तुमचा अजिबात गळा चुकणार नाही पण इथे एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची गळ्याचा आकार जसा आहे त्याच पद्धतीने आपण फिरवत फिरवत पट्टी लावायची आहे सरळ सरळ पट्टी लावू नका नाही तर गळा लूज पडेल तर आता इथे बघा ह्या पद्धतीने इथे बघा मी कशी आता फोल्ड करून जसा गळा आहे कव आकार जिथे आलेला आहे तिथे मी परफेक्ट असं फिरवत गळा कवर करून घेते म्हणजे असं स्टिच करून घेते सरळ बाजूला सरळ स्टिच करायचं कव बाजूला कव टाईपमध्ये फिरवत फिरवत स्टिच करायचं आहे जसं तुम्हाला इथे दिसते त्याच पद्धतीने आता हे झालेली आहे आपली फ्रंट साईड परफेक्ट पण इथे आता इथे काय राहिलेलं आहे आपल्याला जे या साईडला म्हणजे जे कमी जास्त आले ना फिटिंगच्या साईडला ते आपल्याला इथे कवर करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण काय करणार आहे हा जो एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा आहे बॅक साईडची जी आपली आहे ना बाजू ती एकावर एक ठेवायची फ्रंट साईड आणि बॅक साईड आणि जो पण एक्स्ट्रा कपडा वाटतो तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे फिटिंगच्या साईडला फक्त बाकी कुठे वाटणार नाही फक्त फिटिंगच्या साईडला आणि आर्मोल लेंथ पण व्यवस्थित चेक करून बघायचे आहे तर आपली परफेक्ट येते जर थोडंसं समजा एखादा पॉईंट कमी जास्त होत असेल तर हरकत नाही तेवढा तुम्ही कट करा आता इथे काय करतोय बॅक आणि फ्रंट आपण इथे स्टिच करून घेतोय इथे मी काय करते आर्मोलच्या बाजूला अर्धा इंच घेतलेला आहे मात्र गळ्याच्या बाजूला इथे मी पावना इंच घेते पावना इंच ते एक इंच इतकं घ्यायचं म्हणजे गळा पळ्याचा प्रॉब्लेम राहत नाही ज्यांचे काही जणांचे शोल्डर असे उतारते असतात तर त्यामुळे त्यांची शोल्डर पट्टी जी आहे ती थोडीशी गळल्यासारखी वाटते तर त्यामुळे आपण काय करायचं गळ्याच्याच बाजूला घेताना आपण इथे एक इंच घ्यायचं आणि नंतर आरमोलच्या बाजूला अर्धा इंच अशी तिरकी रेश मारायची आहे ठीक आहे ह्या पद्धतीने आपण शोल्डर इथे जॉईन करून घ्यायचे आणि वेळोवेळी मी जसं नेहमी सांगत असते की जे पण धागे मेन फॅब्रिक असतील ते आपण इथे कट करून घेत जायचं त्याने काय होतं की आपली फिनिशिंग खूप सुंदर दिसते आणि आपल्याला पण हा सिलाई करताना जास्त प्रॉब्लेम होत नाही आता इथे बघा आपल्याला जे स्लीव्ज आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत मी सुरुवातीपासून घेतलेलं आहे असं जमत नसेल तर हरकत नाही मिडलपासून म्हणजे सेंटर टू सेंटर तुम्ही घेऊ शकता तर ह्या पद्धतीने आपण इथे स्लीव्ज जॉईन करून घेतोय इथे एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची जेवढे आपली म्हणजे मागच्या बाजूला जितकी जागा राहते स्लीवची तितकीच आपली सा फ्रंट साईडला पण राहिली पाहिजे जर कमी जास्त जास्त प्रमाणात राहत असेल ना तर आपली स्लीव जी आहे ती हातामध्ये फिरली जाते तर त्यामुळे आपण काय करायचं आहे जितका अर्धा इंच ह्या बाजूला राहिले तर अर्धा इंच पण ह्या बाजूला राहील ह्याची काळजी घ्यायची आता इथे बघा आपण जो एक्स्ट्रा पार्ट होता तो बॅकचा आणि फ्रंटचा तो आपण इथे कट करून घेतोय आता हे झालं आता इथे आपण काय करतो आहे बॅक आणि फ्रंट आपण ह्या पद्धतीने इथे जॉईंट करून घेतो आहे सरळ बाजूने आणि नंतर आपण जो पण कपडा जो एक्स्ट्रा वगैरे असेल तो कट करून घ्यायचा आहे मात्र इथे आणि नंतर हे फोल्ड करून आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं ना नंतर आपल्याला अजून एक दाब स्टीच कॉर्नरची मारायची आहे त्याने काय होतं की जरा जाडसर बाजू वाटते ना तर ती आपल्याला थोडीशी कमी होईल म्हणजे जरा शेपटी होईल ती बाजू ती थोडीशी जाडसर वाटते काकेमध्ये वगैरे हो तर ती थोडीशी कमी वाटेल जरा ह्या पद्धतीने आपण दाब स्टीच मारली तर आता दुसऱ्या बाजूला पण आपण सेमच करून घेतो आहे ठीक आहे दुसऱ्या बाजूला पण आपण लॉक करून घ्यायचं आहे आता इथे आपण फिटिंग करूयात आता फिटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला जो दंड घेर आहे त्याचा अर्धा घ्यायचा आहे इथे दंडघेरचा आपण अर्धा घेणार आहोत जो पण तुमच्या दंडघेरचा अर्धा असेल तो घ्या इथे आणि त्याच्यानंतर तुम्ही आर्मोलचा अर्धा घेऊ शकता किंवा आपण इथे अपर चेस्ट जी घेतलेली आहे त्याचा आपण चौथा घ्यायचा आहे अप्पर चेस्टचा चौथा त्याच्यामध्ये लुझिंग तुमच्या आवडीप्रमाणे प्लस करा त्याच्यामध्ये मी जसं नेहमी सांगते त्याच्या पद्धतीने तुम्ही करू शकताय वेस्ट राऊंडचा चौथा घेतला आणि त्याच्यानंतर आपण इथे फुल चेस्टचा चौथा घेतला या पद्धतीने तुम्ही इथे ह्याच्यामध्ये पण लूजिंग वेस्ट राऊंडमध्ये मात्र लूजिंग ॲड नाही करायची फक्त अपर चेस्टमध्ये आणि फुल चेस्टमध्येच तुम्हाला लूजिंग ॲड करायची असेल तर तुम्ही अर्धा इंच किंवा एक पॉईंट इतका लूजिंग ॲड करू शकता त्याच्यापेक्षा जा जास्त नाही जर जा समजा तुमचा फुल चेस्टचा चौथा नऊ येत असेल तर त्याच्यामध्ये सव्वा नऊ किंवा तुम्ही नऊ असं मार्किंग करू शकताय पण त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण की ते जास्तच मग खेळता ब्लाऊज होईल एकदम फुगीर ब्लाऊज होईल मग फुगीर असं काकेमध्ये वगैरे वाटेल आणि वेस्ट राऊंडमध्ये मात्र अजिबात तुम्ही लूजिंग घ्यायची नाही तर ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून इथं फिटिंग पण करून घेतलेली आहे दोन्ही पण बाजूला तुम्हाला जितक्या इथे स्टिचिंग लाईन माराव्याच्या वाटत असेल तितक्या मारायच्या इथे आता हे झालेलं आहे आपला पूर्णपणे ब्लाऊज तयार तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कळालं नसेल तर तुम्ही विचारा आणि हे जी बॅकनेकची जी डिझाईन आहे ती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे खूपच साधी सिंपल आहे ज्यांना डिझाईन जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी तर परफेक्ट आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये काही शंका असेल तर विचारू शकता कमेंटमध्ये चला तर मग सर्वजण आपापली काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय